शिरोली MIDC हद्दीमधील हे घटनास्थळ आहे. शिरोली MIDC या हद्दीमध्ये जे आपण सध्या उभो आहोत हे रामनगर या ठिकाणी एक बिहारमधून दोन साधारण 3 वर्षापूर्वी स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं. गुड्डू सिंग अग्रहरी असं त्या कुटुंब प्रमुखाचं नाव आहे. गुड्डू सिंग आणि त्यांची पत्नी हे शिरोली MIDC दोघंही लेबर म्हणून काम करतात कंपनीमध्ये. आणि त्यांच्या मेवणा हा त्यांच्या घरी असतो, म्हणजे त्याचे जे मुलं आहे त्यांचा मामा. तर काल सकाळी 8 वाजता दोघंही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले, साधारण 7:30-8 वाजता सकाळी जेवण करून. आणि त्यांना 5 मुलं आहेत जे गुड्डू सिंग आहेत, त्यांना 3 मुली आणि 2 मुलं. तर संध्याकाळी त्यांची पत्नी 6:30 वाजता घरी आली आणि तिचे पती म्हणजे गुड्डू सिंग हे संध्याकाळी 8:20-8:30 रात्री घरी आले. कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही, त्यांचे जे अपत्य आहेत 5. तर दुपारी साधारण 1:30 सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला जेवण करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिलेला. त्यानंतर मामा झोपी गेला आणि साधारण 1:30-2 दरम्यान ती घराबाहेर पडली. त्यानंतर तिचे आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला, तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर साधारण 8:30-9:30 दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही. मग ते कुटुंबीय गुड्डू सिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्मला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहेत, त्यांनी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला. साधारण 9:45 दरम्यान 10 वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले. त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण 137 BNS म्हणजे जुना 363 IPC किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री 23:26 आणि त्यानंतर API गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडील आणि त्याचे नातेवाईक यांनी देखील या परिसरामध्ये तिचा शोध घेतला 4:00 वाजेपर्यंत, परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही. आज सकाळी परत 8 नंतर SDPO करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा. त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली. डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं. त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे. त्यानंतर मृतदेह मिळाला साधारण 12:15 दरम्यान दुपारी. त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर आता जे वडिलांना तिच्या जी डेड बॉडी ज्या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे. आणि आता पुढील जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या मृतदेह आहे तो CPRला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी SDPO उपस्थित आहेत. आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याच्या क्राईम अगेन्स्ट चाइल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शवविच्छेदन आता पोलीस करून घेत आहेत. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत कारण या ठिकाणी दुपारी 1:45 दरम्यान सदर मुलगी एका अनोळखी इसमासोबत चालत येतानाच एक अंधुकसं फुटेज देखील प्राप्त झालेलं आहे. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.